नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. एसटी भाडेवाढमुळे सर्वसामान्यांना बसणार आता झळ. धुळ्यातील बंब परिवारातील दोन्ही दीक्षार्थी सुकन्यांचा भव्य स्वागत सोहळा संपन्न. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत दोंडाईच्यात लसीकरण मोहीम. वेतन नसल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर उपासमार. लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त भामेरे गावात स्वच्छ भारत अभियान. स्थायीच्या सभेत एलईडी दिव्यांचा प्रश्न उपस्थित. आणि नर्मदा परिक्रमेचा अमरकंटक येथे कथेसह दर्शन सोहळा संपन्न. आता बघूया बातमीपत्र विस्तारात. इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ तसेच एसटीला लागणाऱ्या वस्तूंच्या किमतीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने 17.17% भाडेवाढ लागू केली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माहेर वासियांनाच नव्हे तर इतर प्रवाशांना देखील मोठी झळ सोसावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अगोदरच एसटीची आर्थिक स्थिती कोलमडली होती. त्यातच डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे शिवाय एसटीच्या स्पेअरपार्टच्या किमतीतही भरमसाठ वाढ झाल्याने एसटीचा तोटा दिवसेंदिवस वाढत होता. हा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने भाडेवाढ लागू केलेली आहे. ही भाडेवाढ मध्यरात्रीपासून लागू झालेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ऐन दिवाळीच्या कालावधीत आणखी झळ सोसावी लागणार आहे. दरम्यान एसटीची भाडेवाढ लागू झालेली असली तरी रात्रानी गाड्यांच्या तिकिटाचे दर 5 ते 10 रुपयांनी कमी करत प्रवाशांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न एसटी विभागाने केलाय. धुळे शहरातील नवरंग मेन्सवेअरचे संचालक विजय जीवनलाल बम यांच्या मुली कुमारी कोमल व कुमारी खुशबू यांनी दीक्षा घेण्याचा संकल्प निश्चित केलाय. दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी मालेगाव येथे दीक्षा सोहळा संपन्न होणार असून त्यांचा धुळे महानगरात आगमन झाल्याने वरघोडा मिरवणूक काढून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. समृद्ध गच्छाधिपती परमपूज्य गुरुदेव उत्तमचंदजी मसा यांनी मालेगाव येथे दिनांक 24 फेब्रुवारी 2022 रोजी कुमारी कोमल व कुमारी खुशबू यांचा दीक्षा सोहळा निश्चित केलाय. हा दीक्षा सोहळा निश्चित झाल्यानंतर मुमुक्षू कोमल व मुमुक्षू खुशबू यांचा दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी धुळे शहरात आगमन झालं. त्यानिमित्त त्यांचं शहरातील पारोळा रोडजवळील कलामंदिरपासून वाजत गाजत वरघोडा मिरवणूक काढून त्यांच्या राहत्या घरी स्वागत करण्यात आलं. मुमुक्षू कोमल व मुमुक्षू खुशबू या जुने धुळ्यातील रहिवाशी श्रीमती चांदाबाई जीवनलाल बम यांच्या नाती आहेत व त्या श्री विजयजी बम व रुपाली विजय बम यांच्या कन्या आहेत. तसेच एलआयसी किंगमेकर राजेंद्र बम व संजय बम यांच्या पुतण्या आहेत व सौरभ अक्षय आचल अमर यांच्या त्या बहिणी आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी धुळे शहरातील सकल जैन संघ, समस्त श्रावक संघ, समरथ युवा मंडळ, समरथ भक्ती मंडळ, बहुमंडळ आदी शहरातील नागरिक उपस्थित होते. तसेच याप्रसंगी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी देखील बम परिवाराच्या घरी भेट देत कुमारू कोमल व कुमारू खुशबू यांचं स्वागत केलं. जय जिनेंद्र. 2 मिनिट. हमारे छोटे भाई साहब विजय जीवनलाल जी बम इनकी दोनों सुपुत्रिया संयम मार्ग में अग्रसर हो रही है. उनकी दीक्षा मालेगांव में 24 फेब्रुवारी को खुली हुई है. तो धुलिया श्री संघ को सभी को निवेदन है, पूरा संघ को निवेदन है कि धुलिया में होने वाले सभी प्रोग्राम पे आप सभी सम्मिलित है. आप सभी को कार्यक्रम में हाजिर रहना है और बम परिवार का और धुलिया श्री संघ का नाम रोशन करना है. उसी प्रकार जो मालेगांव में दीक्षा होने वाली है 24 फेब्रुवारी को, वहां पे भी धुलिया श्री संघ को ज्यादा में ज्यादा संख्या में उपस्थित होके आगे आने वाले सभी प्रसंग, जहां तक गुरुदेव का आगे का चातुर्मास है, स्थिरावास है, ये सभी चीजें आपने को लेना है. तो इस सबसे धुलिया श्री संघ को विनंती है कि सभी लोग ज्यादा से ज्यादा संख्या में और कार्यक्रम कैसा अच्छा होगा और अपना नाम गुरुदेव के पास कैसा अच्छा अच्छे तरीके से जाएगा कि धुलिया श्री संघ भी मजबूत है, सभी प्रकार के कार्य कर सकता है. वो इस सबसे सभी से निवेदन है धुलिया श्री संघ को कि आप सभी लोग कार्यक्रम में आवे और दोनों लड़कियों को
पूरा भरा पूरा पूरा के पूरा आशीर्वाद देवे। जय जिनेन्द्र, जय महादेव। आज उनका अध्ययन पूरा हुआ है, वहां से गुरुदेव ने आज्ञा दी है, तो उस वक्त आज धुलिया शहर में आई है और धुलिया शहर से कला मंदिर से उनका यहाँ तक श्री संघ ने जो स्वागत किया है उसके लिए श्री संघ का भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। जय जिनेन्द्र, जय महादेव। महाराष्ट्र शासनाच्या मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत दोंडाईच्यातील सामाजिक कार्यकर्ते पिंटूभाऊ महाजन व उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील राऊनगर येथील तत्काळेश्वर महादेव मंदिराशेजारी कोविशिल्ड लसीकरण मोहीम राबविण्यात आली। लसीकरण मोहिमेत एकूण 300 लोकांना लसीकरण करण्यात आलं। या कार्यक्रमास पिंटूभाऊ महाजन, कयुमदादा पठाण, राकेश पाटील, मनोज महाजन सर, नगरसेवक छोटू मराठे, राजूबापू देशमुख जाबाज, गणेश चकणे, मनोज देशमुख, बापू मिस्तरी, आबा चित्ते, भैया संदानशिव, रईस बागवान, बिलाल बागवान, वसन बापू कोळी, संतोष कोळी, तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भूषण काटे, परिचारिका उज्ज्वला मोरे, धीरज ढोके, निशा बागल, सुवर्णा वैद, योगेश पवार, अमृतमाळी, एटी शिंदे यांचे सहकार्य लाभले। राऊडनगर प्रभागातील पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले। जवळजवळ 300 लोकांना या ठिकाणी लसीकरण करण्यात आलं। लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पुन्हा अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार असल्याचं यावेळी आयोजकांनी सांगितलं। दोंडाईच्या उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने व माजी मंत्री नानासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी 25/10/2021 तात्काळेश्वर मंदिरावर लसीकरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला। यावेळी राऊंडनगर परिसरातील असंख्य नागरिकांनी प्रतिसाद देऊन लसीकरणाचा लाभ घेतला। चे कर्मचारी माननीय डॉक्टर काटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी आम्ही त्यांचे भरपूर आभार मानतो। डॉक्टर पवार, डॉक्टर तसेच सर्व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्याने जो कार्यक्रम झाला आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो। दिवाळीचा सण तोंडावर आला असूनही आज धुळे महानगरपालिकेतील कर्मचारी मिळणाऱ्या वेतनापासून वंचित आहे। दिवाळीपूर्वी हे वेतन मिळावं यासाठी आज अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आयुक्तांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं। पैसा असेल तर दिवाळी साजरी होईल, परंतु हातात व खिशात पैसाच नसेल तर दिवाळी कुठून साजरी होईल अशी म्हणण्याची वेळ आज धुळे महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर आली आहे। कारण कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे वेतन आजपर्यंत मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कुठलीच वस्तू खरेदी करता येत नाहीये। उलट पक्षी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघाने कर्मचाऱ्यांवर येऊन ठेपलेली ही वेळ लक्षात घेत आज आयुक्तांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं। याप्रसंगी महासंघाचे अध्यक्ष जगन ताकटे, शहराध्यक्ष विक्रमसिंग काळे, धुळे तालुकाध्यक्ष रमेश मराठे, बाजीराव खैरणार, साहेबराव पाटील, हरिचंद्र मिसाळ, कांतीलाल देवरे, गणेश मराठे, संजय नेतकर, गुलाबराव भामरे, हरिचंद्र मिसाळ आदी उपस्थित होते। धुळे जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। निवेदनाचा संदर्भ असा होता की येत्या 4 तारखेला दिवाळीचा सण आहे, परंतु कर्मचाऱ्यांना बोनस, पगार आणि सातवा आयुक्तचा फरक अजूनपर्यंत मिळालेला नाही, यासाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। काही 12 वर्षाची काही 24 वर्षाची जी पदोन्नती असती त्या पदोन्नतीने काहीतरी केलं पाहिजे। धुळे शहरामध्ये मनपामध्ये एका टेबलावर 3-3 कामं एकच कर्मचारी करत आहे, तरी जी पदोन्नती आहे ती नियमानुसार ती दिलीच पाहिजे आणि कर्मचाऱ्यांची दिवाळी ही गोड झालीच पाहिजे, यासाठी आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयुक्त साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे। आज दिनांक 26 ऑक्टोबर 2021 रोजी फागणे गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच व तालुका संघटक माननीय विलासअण्णा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त फागणे गावात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले।
याच कार्यक्रमामध्ये धुळे ते पांढरापूर येथे भटू शिवाजी चौधरी यांच्या हस्ते गुरांना चारा वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गुरांना चारा वाटप करताना श्री विलास चौधरी यांनी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला सरपंच कैलास पाटील, भास्कर पाटील, शिवाजी अहिरे, धनराज पहलवान व समस्त पदाधिकारी उपस्थित होते. मी शिवाजी कुमार अहिरे, माजी सरपंच फागणे. आज दिनांक 26 ऑक्टोबर रोजी आमचे गावाचे प्रथम लोकनियुक्त सरपंच विलासअण्णा चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी गोशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी गायीसाठी चारा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्याचप्रमाणे विविध प्रकारची जी काही सामाजिक क्षेत्रामधली कामं आहेत त्या या ठिकाणी भटू चौधरी यांनी हा जो उपक्रम या ठिकाणी राबवला, गायींसाठी चारा वाटप करणे, असे विविध उपक्रम फागण्यामध्ये सुद्धा आज रोजी राबवले जात आहेत. वेगळ्या प्रकारच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून फळ वाटप असेल किंवा चारा वाटप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम जे आहेत ते राबवले जात आहेत आज फागणार गावामध्ये. कारण की या ठिकाणी विलासअण्णा चौधरींच्या बाबतीमध्ये म्हणायचं गेलं तर या ठिकाणी या माणसाने त्यांचा वारस म्हणजे आप्पासाहेब वसंतराव चौधरी हे माजी सरपंच, त्यांचे सुपुत्र अण्णासाहेब विलासराव चौधरी यांनी सुद्धा एक उत्तम प्रकारचं गावामध्ये एक पंचक्रोशीमध्ये विलासअण्णा म्हणून तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा असं नाव या ठिकाणी ठसवलेलं आहे. कारण की त्यांचं जे काही काम आहे, त्यांचं जे कार्य आहे, त्यांचं जे कर्तृत्व आहे, प्रत्येक पक्षामध्ये त्यांचे मित्रपण आहे, प्रत्येक संबंध समाजामध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं प्रतिष्ठा या ठिकाणी गावामध्ये सुद्धा प्रतिष्ठा लाभलेली आहे. म्हणून या ठिकाणी सर्व तरुणांना, सर्व गावाला एक विलासअण्णांच्या बाबतीमध्ये एक वेगळ्या प्रकारचा ठसा असल्यामुळे लोकांना हवासा वाटणारा व्यक्तिमत्व म्हणून विलासअण्णांकडे पाहिलं जातं. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुढील त्यांचं आयुष्य जे आहे दीर्घायुष्य लाभो, त्याचप्रमाणे त्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रगती हो, अशा प्रकारचे मी सर्वांच्या वतीने आमच्या गावाचे सरपंच कैलास भाऊ पाटील, त्याचप्रमाणे उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य धनराज पहलवान आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने सुद्धा मी विलासअण्णांना शुभेच्छा व्यक्त करतो. नेहरू युवा केंद्र धुळे, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग व स्वच्छता विभाग धुळे आणि नेहरू युवा मंडळ म्हसाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सव या निमित्ताने साक्री तालुक्यातील भामेर गावात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं. यावेळी गावातील विविध भागांमध्ये श्रमदान देखील करण्यात आलं. यावेळेस नेहरू युवा केंद्र धुळेचे युवा अधिकारी अशोक मेघवाल म्हणाले की प्लास्टिकवर बंदी असून देखील नागरिक आणि व्यापारी छोट्या मोठ्या वापरासाठी सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करीत आहे, त्यामुळे अधिकाधिकपणे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. प्लास्टिकचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात त्यांचे गंभीर परिणाम सर्वांना भोगावे लागतील. त्यासाठी आजपासूनच आपण सर्वांनी प्लास्टिक न वापरण्याची शपथ घेऊन लहानसहान वस्तू घेण्यासाठी किंवा देण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर जरूर करावा, असं त्यांनी आवाहन केलं. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे वरिष्ठ लेखाधिकारी नाना पाटील, भामेर गावाचे सरपंच मनोज सोनवणे, का स माळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र सोनवणे, एनसीसीचे अधिकारी प्राध्यापक अहिराव, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माळी, सी गो पाटील, ललित पाटील, चेतन पाटोळे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कोट्यवधी रुपये खर्चून धुळे शहरात एलईडी दिवे लावले जात आहे. 14,000 11,700 दिवे शहरात लावल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. 11,000 दिवे लावले गेले असताना मग निम्मे धुळे अंधारात कसे, असा प्रश्न आज सदस्यांनी स्थायीच्या सभेत उपस्थित केला. स्थायीच्या आजच्या सभेत सुरुवातीलाच नागसेन बोरसे यांनी आस्थापना विभागातील महिला कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात आहे असा मुद्दा उपस्थित केला. महिलांनी तक्रार केली तर त्यांच्यावर दबाव आणला जातो, परिणाम गंभीर होतील अशा त्यांना धमक्या दिल्या जातात. त्यावर अतिरिक्त आयुक्त कापडणीस यांनी विशाखा समितीकडे प्रकरण दिले जाईल, वस्तुस्थितीवर आधारित कारवाई होईल असं आश्वासित केलं. त्यानंतर शहरात लावल्या जाणाऱ्या एलईडी दिवे यांचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. देखील एक उत्तर होतं की पुढच्या मीटिंग मध्ये आपण त्याच्यावर सविस्तर तुम्हाला माहिती देऊ.
प्रश्न असं होते की संपूर्ण धुळे शहरामध्ये जो मोकट जनावरांचा जो आयडोस निर्माण झालेला आहे त्यावर मनपा नियंत्रण ठेवेल का? जे संबंधित विभागाचे जे अधिकारी कर्मचारी ते काय काम करतात? आणि दुसरा विषय होता की संपूर्ण धुळे शहरात जे बांधकामचं मटेरियल रस्त्यांवर पडतं आणि ते मटेरियल पडल्यामुळे वाहतुकीला अतिशय मोठ्या प्रमाणात रहदारी निर्माण होते, रहदारीला मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं, तर या प्रश्नांचे सविस्तर माहिती आणि उत्तर या ठिकाणी मला अपेक्षित आहे सभापतींकडे. आणि अमोल प्रभाकर काळे याच्या शक्तीच्या बाबतीमध्ये तक्रार झालेली आहे, त्याच्यावर कार्यवाही झालेली दोन. आणि दुसरा विषय, धुळे महानगरपालिकेमध्ये जे गोरगरीब नागरिकांचे मुलं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण घेतात, त्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम आणि महापाप आपल्याकडून होत आहे. या सर्व बाबतींच्या बाबतीमध्ये आयुक्त महोदयांनी निवेदन दिलेलं आहे आणि याच्यावर जर आपण कारवाई केली नाही 7 दिवसात तर मी लोकशाही मार्गाने धुळे महानगरपालिकेच्या गेटवर प्रशासनाच्या विरोधात उपोषणास बसणार आहे. आणि त्या बाबतीमध्ये गांभीर्याने जर विचार केला नाही तर मी न्यायालयात सुद्धा या बाबतीच्यामध्ये माझं सर्व वकिलांच्या माध्यमातून विषय त्यामध्ये ड्राफ्टिंग झालेलं आहे. परंतु हे करत असताना तुम्ही सभापती म्हणून याआधी सुद्धा या विषयावर आपण प्रकार जोड टाकलाय आणि अधिकाऱ्यांचा विषय घेतलेला आहे, म्हणून मी प्रथमतः आपल्याला जे याचं निवेदनाची प्रत देतो. शहादळेतील सोमनाथ टूर्स अँड ट्रॅव्हलच्या माध्यमातून यंदाही धार्मिक यात्रा काढण्यात आली आहे. यावर्षी नर्मदा परिक्रमेचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक 16 ते 30 ऑक्टोबर पर्यंत नर्मदा परिक्रमेतील धार्मिक स्थळांचं दर्शन घेतलं जात आहे. आज देखील मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील अमरकंटक या धार्मिक स्थळी भेट देऊन दर्शन घेण्यात आलं. यावेळी हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या कथेचा लाभ घेण्यात आला. आणि त्या कन्यांचे विवाह झाले. इथे पर्वत आहे मेकल पर्वत आणि या मेकल पर्वताला एक कन्या ज्या कन्येचं नाव आहे नर्मदा. दिसायला सुंदर होती, देवी आहे, देवी आहे. काल शंकपालांनी एक प्रश्न विचारला आणि महाराज गोरा व्यक्ती आणि तेजस्वी व्यक्ती याच्यात काय फरक आहे? काही लोकांचे चेहरे मावे तेजस्वी असतात, काही गोरे असतात. दोघांना मी एका शब्दात, माझे शब्द अनुप्रासांत असतात, मी एका शब्दात उत्तर दिलं. गोऱ्या माणसाला शोभा असते आणि तेजस्वी माणसाला प्रभा असते. गोऱ्या माणसाला शोभा असते. शोभेसाठी आपण किती ते लहान मुलांचं शेगूळ ट्यूब मध्ये भरून आणतात, त्याला फेऱ्या लावून हे लाव ते लाव. मीराबाईला कोणतंच फेऱ्या लावली लावावं लागलं नाही. मीराबाईला एग्रो करावा लागला नाही, मीराबाईला ब्लिचिंग करावा लागलं नाही. शॅडो नाही, ब्लॅक डॉट नाही, काहीच करावं लागलं. पण मीराबाईची प्रभास बघा, विधवा झाली होती मीरा, पण मीराची प्रभात बघा. आणि त्या मीराला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एसटी भाडेवाढमुळे सर्वसामान्यांना बसणार आता झळ. धुळ्यातील बंब परिवारातील दोन्ही दीक्षार्थी सुकन्यांचा भव्य स्वागत सोहळा संपन्न. मिशन कवच कुंडल अभियानांतर्गत दोंडाईच्यात लसीकरण मोहीम. वेतन नसल्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर उपासमार. लोकनियुक्त सरपंच विलास चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी उपक्रम. आजादी का अमृत महोत्सवानिमित्त भामेरगावात स्वच्छ भारत अभियान. स्थायीच्या सभेत एलईडी दिव्यांचा प्रश्न उपस्थित. आणि नर्मदा परिक्रमेचा अमरकंटक येथे कथेसह दर्शन सोहळा संपन्न.
आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.